लॉग इन करा मुंबई तक .in वर। आता आमोद सुनासी आले, श्रुतीशी श्रवण निघाले, ही ओवी जर खऱ्या अर्थानं आपल्याला अनुभवायची असेल ना, तर सुमित्रा भावेंचा दिग्दर्शक म्हणून शेवटचा सिनेमा दिठी पाहणं अतिशय गरजेचं आहे। नुकतंच सुमित्रा भावेंचं दुःखद निधन झालं आणि अगदी काही दिवसातच त्यांनी दिग्दर्शित केलेला दिठी हा सिनेमा येणं हा एक आत्मानुभव आहे। पाहूया नेमका हा दिठी कसा आहे तो। नमस्कार, मी अजय परसुरे, मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत आहे। दीपा मोकाशी यांच्या आता आमोद सुनासी आले या कथेवर आधारित हा सिनेमा। कथा छान असली ना की सिनेमाही तितकाच उत्तम होतो, मात्र इथं कथेपेक्षा कैक पटेने जास्त सिनेमा बोलतो, कारण सुमित्रा भावेंनी तो इतका बोलका केलाय आणि त्यावर किशोर कदमनं आपल्या अभिनयानं चार चांद लावलेत। रामजींची भूमिका किशोर कदम अक्षरशः जगलेत। तर आपण त्याची कथा बघूया। गावातली सगुडा नावाची गाय व्याळलेली असते, रात्रभर कळा सुसत असते, बाहेर तुफान पाऊस कोसळतोय आणि त्याचवेळी गावातील रामजीच्या मनात दुःखाचा डोंगर कोसळतोय। 30 वर्ष विठ्ठलाची वारी करणारा, त्यावर असीम श्रद्धा ठेवणारा रामजी पावसात वाहून गेलेल्या आपल्या एकुलत्या एका मुलाच्या जाण्यानं अपार दुःखात आहे। विठ्ठलाशी त्याचं मनोमन भांडण सुरू आहे। विठ्ठलाची असीम भक्ती करूनही मुलगा गेल्याने तो विठ्ठल खरा आहे की खोटा आहे या द्वंद्वामध्ये रामजी विठ्ठलालाच बोल लावतोय। रामजी पावसाकडे रोख धरून पाहत राहतो। गावातले शेजारपाजारचे लोक त्याचं दुःख आपलं करून घेऊ पाहतात। दर बुधवारी होणाऱ्या पोथी वाचनात रामजीचं मन रमवण्याचा गावकरी नितांत प्रयत्न करतात, पण साक्षात विठ्ठल आहे की नाही हा प्रश्न निर्माण झालेला असताना रामजीला पोथी तोकडी वाटू लागते। तितक्यात व्याळलेल्या सगुणाला मोकळं करण्यासाठी तिच्या घरचे रामजीला आर्त साथ घालतात। गायीच्या पोटातलं वासरू बाहेर काढता येण्याचं कसब असणाऱ्या रामजीला सगुणाचं त्या रात्री बाळंतपण करताना जगण्यातलं सौंदर्य समजत जातं। वासराला मोकळं करता करता रामजीचे हातही डोळे होऊ लागतात आणि त्याच्या अंगातून संवेदना जाणवत जातात आणि दिठी तितकीच व्यापक होत जाते। ही जगण्याची आस रामजीला नवचेतना देते आणि आपल्या विठ्ठलाच्या भक्तीला पुन्हा जिवंत करण्यासाठी अर्धवट राहिलेली ती पोथी तो वाचायला जातो। आमोद सुनासी आले हो, श्रुतीशी श्रवण निघाले हो, हा अभंग गात आपलं अख्खं जगणं अगदी लखलखून जातं। हा सिनेमा संपताना आपल्याला हेच जाणवत राहतं आणि आपण आनंदानं याची अनुभूती घेतो। ही अनुभूती सुमित्रा भावेंनी आपल्याला त्यांच्या शेवटच्या सिनेमातून दिली आहे। त्यांचं असं जाणं हे आपण इथून पुढे अनेक अशाच विषयांना मुकणार आहोत हे दिठी पाहताना सतत आपल्याला जाणवत राहतं। हा सिनेमा स्वतःच्या खांद्यावर घेऊन त्याची निर्मिती केल्याबद्दल डॉक्टर मोहन आगाशेंचे खरंच खूप धन्यवाद। किशोर कदम काय सांगू याच्याबद्दल। किशोर कदम हा अवलिया नट आहे, त्याने साकारलेला रामजी निव्वळ अप्रतिम आहे। बाकी मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, गिरीश कुलकर्णी, शशांक शेंडे, अमृता सुभाष, गार्गी कुलकर्णी, प्रियंका दुबे, कैलास वाघमारे, ओंकार गोवर्धनी, देविका दफ्तरदार या सगळ्यांनीच केलेल्या त्यांच्या भूमिका अतिशय अप्रतिम आहेत, त्यामुळे दिठी हा नक्कीच अनुभवण्यासारखा आहे। आणि हे अनुभवणं तुम्हा आम्हाला आत्ताच्या काळात तरी नक्कीच गरजेचं आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, हा रिव्ह्यू कसा वाटला हे जर तुम्हाला सांगायचं असेल तर आमच्या मुंबई तकच्या फेसबुक किंवा यूट्यूब पेजवर जा आणि त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हा दिठीचा संपूर्ण रिव्ह्यू तुम्हाला जर टेक्स्टमध्ये वाचायचा असेल तर आमच्या मुंबई तक .in या वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका। आणि तोपर्यंत या संपूर्ण अपडेटसाठी पाहत राहा मुंबई तक। लॉग इन करा मुंबई तक .in वर।